सभापति मैडम आहेत, वर्तक सर आहेत, गोपी सर आहेत, दोन्ही सर आहेत, अविनाश सर आहेत, विजय सर आहेत, इथे बाकीही आमच्या कल्पनाताई म्हात्रे आहेत, खास करून आमचे कोकणे सरही आहेत. तर मी मुद्दा म्हणून हे काढत नाही आहे, आणि मी काढणार तुम्ही काढू नका. तर उपाध्यक्षांची कोविड आता नवीन वाढत चाललंय, मग तुम्ही चालू झालेली पाहिजे, बंद नको आहे नाही का, म्हणून आपण ते काढूया नको. तर आपण असंच मी बोलायचा प्रयत्न करते. खरं म्हणजे कौशल्य विकास ही आपल्याकडे असलेली पिढीजात गोष्ट आहे. काही मी नेहमी सांगते की आपण ब्रिटिशांनी लिहिलं म्हणून आपण शेड्युल्ड कास्ट असं म्हणतो, परंतु ते खरं म्हणजे शेड्युल्ड कास्ट नसून स्किल्ड क्लास आहे. जर का तुम्ही पाहिलं तर त्याच्यामधल्या प्रत्येक क्लासला किंवा प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणतरी नैपुण्य किंवा कौशल्य हे उपलब्ध आहे, त्याचा त्याला माहित नाही, त्याला त्याचा उपयोग काय करायचा ते कळत नाही. आणि म्हणून आमचा नेहमीच असा प्रयत्न राहिलेला आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी रपलेली एक कुशल गोष्ट असते, गुण असतो, आणि तो गुण कशा रीतीने बाहेर येईल आणि त्या गुणाचा उपयोग उपजीविकेसाठी कसा होईल हे फार महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण चिमणीला जरी बघितलं तरी सुद्धा ती दिवसभर दाणे टिपत असते, बरोबर. बदकाला जरी बघितलं तरी सुद्धा ते जरी इकडून तिकडून विहरत असेल गाळ्याच्यामधून तळ्यामधून, तरी सुद्धा मधून मधून ते किडे वगैरे खात. याचा अर्थ असा की प्रत्येकाला जगण्यासाठी उपजीविकेसाठी काही ना काहीतरी मिळवण्याची गरज आहे. आणि जर का चिमणी सारखे, मुंगी सारखे, बदका सारखे, मोरांसारखे जर का पक्षी किंवा प्राणी हे जर का बघत असेल, ते सिंह मागाकडे बघतच नाहीये, आपण तिथपर्यंत नाही पोहोचलो तरी चालेल. ज्ञानेश्वरांनी म्हटलं होतं की जरी माझी चाल आपली सिंहासारखी नसली तरी बदकानी काही चालूच नाही असं थोडी आहे. हंसासारखी चाल नसली म्हणजे मी चालू नाही असं नाहीये, मी माझ्या चालीने चालू शकतो. आणि हे चालणं फार महत्वाचं आहे. थांबला तो संपला, थांबायचं नाही. आणि म्हणून सातत्याने चालू राहणं ही एक गोष्ट आहे जी आपल्याला करता येण्यासारखी आहे.